गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। काँग्रेसच्या 10 आमदारांनी पक्षाचा बनावट दस्तावेज वापरून भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा काँग्रेसने केला होता। या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत। याबाबत पणजीच्या प्रथम वर्ग न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने उत्तर गोवा पोलीस अधीक्षक आणि पणजी पोलीस निरीक्षकाला नोटीस जारी केली आहे। आमदार चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, फिलिप नेरी रॉड्रिक्स, जेनिफर मोन्सेरात, बाबूश मोन्सेरात, नीलकंठ हळणकर, फ्रांसिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, इजिदोर फर्नांडिस, क्लाफासियो डायस आणि विल्फ्रेड डिसा या 10 जणांनी 10 जुलै 2019 भाजपात प्रवेश केला होता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी 8 ऑगस्टला सभापतींसमोर 10 बंडखोर आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती। त्यानंतर 20 एप्रिल 2021 सभापती राजेश पाटणेकर यांनी अपात्रता याचिका फेटाळून लावली। चोडणकर यांनी खंडपीठात याचिका दाखल करून सभापतींच्या निवाड्याला आव्हान दिलंय। दरम्यान या प्रकरणी 10 बंडखोर आमदारांनी काँग्रेस पक्षाचे बनावट दस्तावेज तयार करून भाजप प्रवेश केल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर चोडणकर यांनी या प्रकरणी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्यामुळे चोडणकर यांनी पणजीच्या प्रथम वर्ग न्यायालयात अर्ज दाखल केला। पोलिसांना गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी चोडणकर यांनी केली। याबाबत न्यायालयाने उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक आणि पणजीच्या पोलीस निरीक्षकाला नोटीस जारी केली। या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलैला होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाइव।